न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अकोले तालुक्यातील राजूर येथे अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी बालविकास प्रकल्पावर मोर्चा काढण्यात आला. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप अंगणवाडी कृती समितीने बेमुदत संप पुकारला होता. अंगणवाडी सेविका या संपावर जाणार आहे असा निर्णय कृती समितीने घेतला. या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने राजूर बालविकास प्रकल्पावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकला. नवीन मोबाईल मिळावे, अकोले आणि राजूर प्रकल्पात अमृत आहाराचे थकीत असलेले बिल लवकर मिळावे, सेवा समितीची पेन्शन दरमहा मिळावी, KTA बिल मिळावे अशा मागणीचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी भारती सातळकर यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे अंगणवाडी कर्मचारीचे अध्यक्ष ॲडव्होकेट निशादाई सिवूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, अध्यक्ष पूजा घाटकर, रेखा सोनवणे, सोनुताई तळपाडे, सुनंदा मोरे, अनुसया वराडे, रत्ना सोनवणे आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कळविण्यात येत आहे की सोन आंबेकर मल्टीसिटी हॉस्पिटल संघटने तसेच भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र तसेच राजूर ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच महात्मा ज्योतिबा. न्यूज इंडिया 27 साठी राजेंद्र आमरेसह अश्विनी पुरी, अकोले.